कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. अधिपती ऐका तर. अहो तुम्ही असं तुटक तुटक का वागताय माझ्याशी? एवढं ना मला कोणीच टाळलं नाही आतापर्यंत. तुम्ही आधी पण असं केलं होतं तेव्हा मीच बोलले होते, आता पण मीच बोलतीये. नाही मी काय टाळाय नाही, मी बोलालो की तुमच्या संग बोलताय हे असं लांब राहून. तुम्ही ना जेवढ्यास तेवढा बोलताय अधिपती. तुम्हाला आठवत नाहीये का मी गाणं शिकवायचे तेव्हा तुम्ही किती मनमोकळेपणाने माझ्याशी बोलायचात, मजा मस्ती करायचात, अगदी हसत खेळत आपला क्लास असायचा. आता तुमचे सूरच बदलले. सूर काय माझे बदलले नाही, तुम्हीच गणे मला जरा बदलले म्हणून वाटायला मॅडम. मी कुठे बदलले? आधी आपली जशी मैत्री होती तेव्हा पण मी अशीच होते, तुम्हीच बदललाय. हे बघा आता तुम्ही ठरवलंय ना गाण्याचा क्लास परत सुरू करायचा, मग त्यासाठी आपल्याला पूर्वीसारखी मैत्री करायला लागणार आहे. काय बघा मैत्री फित्रीचा काही इशेज नाही आहे मध्ये, तुम्ही आमच्या गाण्याच्या मॅडम आहे तेवढंच. आणि गाण्याचं बी आता आम्हाला जमल का नाही काय माहीत नाही, काम लय वाढले व लय व्याप आहे. असं कसं? नाही नाही गाणं तर तुम्हाला शिकायलाच लागणार आहे, ठरलंय ना आपलं. हात द्या, तुमचा हात द्या. कशाला उतरणार कसं मी? तेच म्हणाले तुम्ही खाली उतरू नका. हे बघा आपला गाण्यापुरता संबंध होता, असं कुठे बी मला बिनकामाचं भेटायला येत जाऊ नका. बिनकामाचं कसं? मी तुमची विचारपूस नको का करायला? एवढं लागलंय तुमच्या पायाला. अहो ती तुम्ही फोनवर बी करू शकला असता, इथे याची गरज नव्हती. वा वा असं कसं? एक फ्रेंड म्हणून माझं कर्तव्य आहे. तुमच्या पायाला लागलंय, तुम्हाला प्रत्यक्षात येऊन भेटायला नको. हे बघा तुम्हाला मी सांगितलं का नाही, तुम्ही आमच्या गाण्याच्या शिक्षिका, एवढंच आपलं नातं आहे आणि त्याचा रिस्पेक्ट आहे आमच्या मनात तुमच्याबद्दल. बाकी फ्रेंडशिप बिडशिप असं काही आपल्यामध्ये होऊ शकत नाही. का? कारण आमच्या आयुष्यात एकच मैत्रीण आहे, मास्तरींबाई. हो पण ती तुमची बायको झाली, मैत्रीण. हे काय म्हणतात ते फ्रेंड गाईड फिलॉसॉफर, सगळं काय मास्तरींबाईच आहेत आमच्यासाठी. अच्छा अच्छा म्हणून तुम्ही असं वागताय माझ्याशी? म्हणजे त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल ना माझ्याशी बोलू नका, माझ्यापासून लांब राहा. नाही नाही त्यांनी असलं काही सांगितलेलं नाही, त्या असलं काही सांगत नसत्यात, हे मी सांगतोय तुम्हासनी. आणि आता हे बी सांगतो की तुम्ही आता तुमच्या कामाला जावा, मी माझ्या कामाला जा. अहो थांबा ना, 2 मिनिटं तरी बोला. हो अहो तुम्ही माझ्या तब्येतीची चौकशी करायला आलता का नाही, ते काम झालंय आता तुम्ही जावा. अहो पण तुम्ही बघा ना ही जागा किती सुंदर आहे, हा निसर्ग. मी म्हणते आपण इथे जर गाण्याचा क्लास सुरू केला तर किती मजा येईल. आता आमच्याकडे खरंच येळ नाहीये आणि जेव्हा मला खरंच वाटेल का नाही गाणं शिकावं मी स्वतःहून तुम्हाला फोन करेन, खरंच फोन करेन. पण आता ह्यो पाठलाग थांबू. तू इतके फोन केलेस अधिपतीसने पण त्यांनी एकदाही उचलला नाही. अधिपती कधी असे वागले तुझ्याशी? अधिपती आमच्याशी असे कधीच वागू शकत नाहीत. अगं तेच सांगायला ताई, ती मास्तरडी का नाही तिथंच असेल, ती अडवते बघ त्यासनी. ते म्हणतात की लगीन झाल्यावर पोरं बदलतात,
तेच आहे बघ हे समजत तू का नाही ताई, सावध राहा बघ बाई. एकदा का ते तिच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकली का नाही ताई, तर सोडवणं लई अवघड आहे बघ. ताई सावध हो बघ, काय बी कर पर हे समजत थांबव. गप बसशील का जरा, तुम्हा माय लेकीना सगळ्यात वाईटच दिसत. तसं नाही ग ताई, मी आपलं तुझ्या काळजीपोटी. गब्बास, जे तुझ्या लेकीला सांगितलंय तेच तुला बी सांगतोय. आमचा अधिपतींवर पूर्ण विश्वास आहे. काय बी होऊ दे, कसं बी होऊ दे, ते आमच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत. मला कळतच नाही मी तुमच्याविषयी काय बोलू आणि किती बोलू. मला तुमचं तुमच्या आई साहेबांवर प्रेम आहे बरोबर, आणि त्या प्रेमाविषयी माझ्या मनात आदर पण आहे. पण जेव्हा तेच प्रेम तुमच्या माझ्यावरच्या प्रेमाच्या आड येऊ लागलं, तेव्हा तुमची अचानक तारेवरची कसरत सुरू झाली. आणि तरीही कसं काय माहित, तुम्ही अजिबात तोल नाही जाऊ दिला. तुम्ही आईसाहेबांना शब्द दिला होता म्हणून मला हाताला धरून घराबाहेर काढलं, पण माझ्यावरच्या प्रेमापोटी तुम्ही ओंकारला आणि शिवानीला सांगून त्यांच्या घरी माझी राहण्याची व्यवस्था केली. तुम्ही सतत माझ्यावर लक्ष ठेवून होतात, माझी काळजी घेत होतात, मला कुठलीही अडचण येऊ नये याच्याकडे लक्ष देत होतात, आणि तेही माझ्या नकळत. आणि आजवर एका शब्दाने तुम्ही माझ्याशी हे बोलला नाही, कारण तुमचं माझ्यावर इतकं प्रेम आहे. मी समजत होते की एका अडाणी माणसाबरोबर मला आयुष्य काढायचं, पण हळूहळू तुम्हीच दाखवून दिला माझ्यातला अडाणीपणा मला. नाही, मला माहित आहे आपण नवरा बायको आहे, साता जन्माच्या अनाबाखा घेतल्यात आपण लगीन करताना, पण परत परत का सांगायला मला कळेना. हो, हे सगळं माहितीये ना तुम्हाला अधिपती, मग मी इतकं बोलतीये ते तुम्हाला का नाही कळते. का पण तुम्ही असं एकदम चिडायला का लागलाय? अहो चिडू नको, तर मी काय करू अधिपती, मी तुम्हाला इतक्या वेळा सांगायचा प्रयत्न करते, तुमच्या लक्षात येत नाहीये का? काय लक्षात येत नाही? ठीक आहे, आता मी तुम्हाला तुमच्या भाषेत सांगते. आमचा जीव आलाय अधिपती, तुमच्यावर का कळना झालंय तुमस्ती. बघितलं का नाही की काय तशी धडधड 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 निस्तैशय हार्ड होतोय अधिपती. लई म्हणजे लई म्हणजे लई प्रेम करते मी तुमच्यावर अधिपतींशिवाय. माझ तरी बाई जगू शकत नाही, आणि तसं तिला जगायचं बी नाही. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.